मग आताच गेलेला फुकट गेला, आता बोललेला फुकट गेले का? ठीक आहे, आमचं नेटवर्क महाराष्ट्रामधलं पक्क आहे, त्या नेटवर्कनी या महायुती सरकारला लोकसभेत हिसका दाखवलेला आहे. आणखीन आता एकच हिसका असं देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. एक मिनिट, पहिले अभि नानाजी आहे मेरे साथ, उनको कल की जैसी आपने मेरी तस्वीर दिखाई, आपकी भी दिखाओ, आज की भी दिखाओ. महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारने ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता. महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ 12-13 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही. जून महिना पूर्ण संपत आला, शेतकरी आभाळाकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल, त्यांना दुबार पेरणी करावी लागली. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे. यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या 5 गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देणार होतो, पण या सरकारने 1,500 रुपयाची घोषणा केली, म्हणजे 7,000 रुपयाचं कमिशन. हे कमिशन घोर सरकार आहे. जसं कर्नाटकचं येदुरप्पाचं सरकार आहे 40% कमिशनवालं होतं, तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपप्रणित सरकार हे 60% कमिशनचं सरकार आहे. आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये 1,500 रुपये देऊन महिलांना त्यांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे.